आणि आता शिवसेना आमदारांना आणि खासदारांना आपल्याकडे खेचून घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आता शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाकडे कसं येईल याकडे लक्ष केंद्रित केलंय. यासाठीच्या कायदेशीर लढाई करता एकनाथ शिंदे सज्ज झालेत. विशेष म्हणजे या कायदेशीर लढाईसाठी भाजपच्या कायदेपंडितांची मोठी फौजही त्यांच्यासोबत असल्याची माहिती आहे. पक्षाचे दोन तृतीयांश आमदार जे आहेत ते माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळे माझ्यासोबत असलेला गट हाच शिवसेना विधिमंडळ पक्ष असा दावा शिंदे यांच्याकडून केला जाऊ शकतो. त्यासाठी विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची घडामोड आपण बघतोय. एकनाथ शिंदेंनी आपला बंडाचा झेंडा जो आहे तो कायम ठेवलेला आहे आणि या बंडाचा झेंडा कायम ठेवत असताना आपल्याला असं कळतंय की आता शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाकडे कसं येईल याकडे लक्ष केंद्रित करण्यात आलं आणि यासाठीच्या कायदेशीर लढाई करता एकनाथ शिंदे सज्ज झालेत. विशेष म्हणजे या कायदेशीर लढाईसाठी भाजपच्या कायदे पंडितांची मोठी फौजही त्यांच्यासोबत असल्याची माहिती आहे. पक्षाचे दोन तृतीयांश आमदार माझ्यासोबत आहेत त्यामुळे माझ्यासोबत असलेला गट हाच शिवसेना विधिमंडळ पक्ष असा दावा जो आहे तो शिंदे यांच्याकडून केला जाऊ शकतो. त्यासाठी विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. काल पहिले